गौरी गणपती मध्ये गोडबड खाऊन कंटाळा आलाय ना, तर आज मी तुमच्यासाठी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी नॉनव्हेज रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी कोणती त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिकन गार्लिक मसाला बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे। अर्धा किलो चिकन मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहे। दीड चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा लिंबू, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद। सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आले लसूण पेस्ट, हळद, लिंबू आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला एक तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। चिकन एक तास मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला आता पुढची तयारी करून घ्यायची। दोन मोठे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा लाल मिरची पावडर, 10 ते 15 काळी मिरी, एक चमचा जिरे, 2 चमचे धने, 4 लवंग, 4 इलायची, 2 इंच दालचिनी आणि मी इथे 30 ते 35 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। मी सालीचा लसूण वापरलेला आहे, यामुळे चव खूप छान लागते। एका पॅनमध्ये आपल्याला दालचिनी, लवंग, मिरे, लसूण, धने, जिरे या सगळ्या वस्तू आपल्याला 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहे। आपले मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे, आता मी ते साईडला काढून घेते। त्याच पॅनमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला मस्त ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिट चिकन लो फ्लेमवर शिजून घेतलेला मसाला आपला थंड झालेला आहे। आता मी तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। यामध्ये लाल मिरची पावडर टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करायची आहे। आपला मसाला मस्त बारीक झालेला आहे। यामध्ये आपण पाणी न वापरता मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे। मध्ये मध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चिकनला भरपूर पाणी सुटलेलं आहे। ह्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर नाही करणार। आता परत हे झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ। 7-8 मिनिटे झालेले आहे, बघा आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे आणि सगळं पाणीही आटलेलं आहे। आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकून घेऊ। मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे, आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट परत एक वाफ काढून घेऊ। 2-3 मिनिट झालेलं आहे, मस्त घमघमाट सुटला आहे मसाल्यांचा, चिकनही एकदम मस्त शिजलेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व करून घेऊ। आपलं चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता।
अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.